आणि एक पूर्वनियोजित कट करून ते लोक माझ्या घरावर दगडफेक करत होते. माझ्या घरामध्ये घुसून त्यांनी जाळपोळ केली, फर्निचरचं नुकसान केलं, माझ्या 3 गाड्या त्या ठिकाणी जाळल्या. मला भेटायला आलेले कार्यकर्ते होते, त्यांची गाडी जाळी, 7-8-10 मोटरसायकल होत्या, पोलिसांच्याही 2 मोटरसायकल होत्या. ही सगळी जाळपोळ त्या ठिकाणी त्यांनी केली. परंतु ज्या तयारीने ते आले होते त्या तयारीहून मला असं वाटतं की त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेकीबरोबरच जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीवितला हानी पोहोचावी अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून ते आले होते. आणि त्या दृष्टिकोनातून ते घरामध्ये घुसून माझ्यापर्यंत हल्ला, माझ्यावर हल्ला करणार. परंतु घरातच मी एका ठिकाणी ज्या ठिकाणी बसलो होतो, थांबलो होतो, त्या ठिकाणापर्यंत ते काही पोहोचू शकले नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझं या निमित्तानं एवढंच निवेदन आहे की 4 ते 5 हजारच्या जमावापैकी 200 ते 250 लोक हे समाजकंटक होते, अवैध धंदा करणारे होते, त्यात माझे काही राजकीय विरोधक होते. माझ्या घरामध्ये संपूर्ण सीसीटीव्हीच कॅमेरे बसवलेले आहेत, त्याचे जे काही फुटेज आम्ही पाहिलं त्या फुटेजवरून हे 200 ते 250 लोक ऍक्टिव्ह पुणे दगडफेक करत होते. आणि बाकीचे जे आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते पण 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते. त्यामुळं